सात दिवसापूर्वी बोबदेव घाटात झालेली जी एक गंभीर घटना होती ते उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेली आहे. एक आरोपी यांना आज ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच दोन इतर आरोपी या प्रकरणात फरार आहे. या तपासामध्ये सी सी टी व्हीज शहराचे वेगवेगळे ठिकाणाचे मोठ्या प्रमाणात सी सी टी व्हीजचे पडताळणी, टेक्निकल डेटाचे ॲनालिसिस आणि ग्रासरूट लेवलवरचे इंटेलिजन्स हे सर्वांचे वापर करून ही गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेली आहे. एकूण अंदाजन या कामासाठी पुणे शहर क्राईम ब्रांच तसेच झोनल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी अंदाजन 700 वर असे लोक वेगवेगळे टीम्सनी वेगवेगळे कामावर काम करत होते. आणि याच्यामुळे काल आम्हाला काही पॉझिटिव्ह लीड्स ही सर्व गोष्टीचे पडताळणी करत असताना मिळाली होती. यांच्यावरून आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये आम्हाला फर्स्ट सक्सेस मिळालेली आहे. इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना शोधण्यासाठी वेगवेगळे ठिकाणी आमचे पथक रवाना करण्यात आलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर ते इतर आरोपी पण आम्हाला सापडतील. या अशा प्रकारचे ठिकाणं जे दुर्गम अशा प्रकारचे भाग आहे अशा ठिकाणी याचे भविष्यात अशा प्रकारचे घटनाचे पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणाकडून आणि प्रशासनाकडून योग्य उपाययोजना ते लाईटिंगचे असतील, सी सी टी व्ही कॅमेराजची असतील, इतर जे जे काही आवश्यक कदम आहे ते सर्व पोलीस यंत्रणाकडून घेण्यात येईल.